शिवसेना खासदार संजय राऊत सध्या माध्यमांशी संवाद साधतायत. आपण थेट जाऊयात त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये. महाराष्ट्राची गरज या क्षणी 80,000 आहे. मी जे काय आरोग्यमंत्री किंवा आरोग्य सचिव यांची निवेदनं किंवा त्यांची माहिती पाहत असतो, 80,000 आसपास सध्या महाराष्ट्राची गरज आहे. महाराष्ट्र हा या देशातील सगळ्यात जास्त टेस्टिंग केल्यानंतर करोनाग्रस्त झालेला हा एक राज्य आहे आणि महाराष्ट्राला जास्तीत जास्त या आरोग्यविषयक सुविधा पुरवाव्यात अशी आपली मागणी आहे. प्रधानमंत्र्यांचं जर परवाचं भाषण आपण ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं आहे की ऑक्सिजन असेल किंवा रेमडेसिवीर असेल, लसी असेल, कमी पडणार नाही. मग महाराष्ट्राला का कमी पाडल्या जात आहेत हा वारंवार एक प्रश्न निर्माण होतो आहे. प्रधानमंत्र्यांच्या मनात तसं काही नसेल किंवा केंद्र सरकारच्या मनात तसं काही नसेल. मग कोणी झालीतले राजकीय शुक्राचार्य आहेत का की जे फक्त महाराष्ट्राशी हे वैर घेऊन महाराष्ट्राच्या लोकांच्या जीवाशी खेळत आहेत? निदान अशा संकटाच्या प्रसंगी तरी अशा प्रकारचं वैर घेऊन कोणी राजकारण करू नये. मला असं वाटतं की आमचे आरोग्यमंत्री असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, ते या संदर्भात केंद्राशी संवाद साधून हा प्रश्न सोडवतील. हो, या संदर्भात केंद्र सरकारनं गांभीर्याने विचार केला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी त्या त्या राज्याच्या उच्च न्यायालयानं हस्तक्षेप करावा लागतो आहे. जसं गुजरातच्या उच्च न्यायालयानं हस्तक्षेप केलेला आहे आणि सांगितलं की तुम्ही लॉकडाऊन करा. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागलेला आहे. दिल्ली हायकोर्टानं सुद्धा हस्तक्षेप केला आहे. मग त्या त्या राज्यातली जी सरकारं आहेत ती किंवा केंद्र सरकार स्वतःहून हे जर एक लोकनियुक्त सरकार असतील तर तिकडले मुख्यमंत्री वेळ का लावत आहेत, लोकांशी जीवाशी का खेळत आहेत? ऑक्सिजनचा विषय आहे. दिल्ली सरकारचा जो दिल्ली हायकोर्टचा आदेश आहे तो अत्यंत गंभीर आहे. इंडस्ट्रीयल ऑक्सिजन कमी करा, एक दिवस उद्योग बंद राहिले तरी चालतील, पण माणसांचे जीव हे ऑक्सिजनशिवाय राहू शकत नाही अशा प्रकारचं वक्तव्य हायकोर्टाने केलेलं आहे, ते गंभीर आहे. त्या संदर्भात हायकोर्टाचा जो आदेश असेल किंवा हायकोर्टाची जी सूचना असेल त्यानुसार सरकार यापुढे काम करेल. पण शेवटी महाराष्ट्राची किंवा देशाची एकंदरीत परिस्थिती इतकी हातघाईवर आलेली आहे, ह्याच्यामध्ये न्यायालयाकडे जर काय उपाययोजना असतील तर सांगाव्या, त्यांनी सांगाव्यात ना. तिथे ऑक्सिजनचे प्लांट निर्माण करू शकतात का उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किंवा काय? सरकार करत आहे. नियंत्रणाच्या बाहेर परिस्थिती आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि सरकार पराकाष्ठेचे प्रयत्न करत आहे राज्याचं हेही माहिती आहे. पण असे ताशेरे शिरे ताशेरे अशाला ठीक आहे येत असतात. सर सर 3 लाखाची जी संख्या आलेली आहे ही टेस्टिंग केलेली आहे. हे टेस्टिंग केल्यामुळे आलेली आहे. महाराष्ट्रातला जो आकडा आहे 63,000 आहे हे टेस्टिंग. पण देशभरामध्ये अनेक राज्य अनेक प्रांत असे आहेत जिथे टेस्टिंगच होत नाही, त्याच्यामुळे हा आकडा 3 लाख नसून हा 3 लाखापेक्षा जास्त आहे. सर स्ट्रेन जो आहे हा स्ट्रेन बदलता होत चाललेला आहे कोरोनाचा. केंद्र सरकारकडे वारंवार आपण सांगतो की नेमका हा कुठला स्ट्रेन आहे याची माहिती द्यावी, उपचार यंत्रणेमध्ये त्यात बदल करता येऊ शकतो असं आरोग्यमंत्र्यांकडून वारंवार सांगितलं जातं. बघा हा विषय वैद्यकीय रिसर्च संदर्भात आहे, त्याच्यामध्ये मी बोलणार नाही. पण आम्ही हे वाचतोय हा स्ट्रेन फार गंभीर आहे. एक भूमिका असू शकते देशासंदर्भात, पण शेवटी त्याने असं म्हटलेलं आहे की राज्यांच्या परिस्थित्या काय आहेत त्यानुसार तिकडल्या राज्याने निर्णय घ्यावा. त्यानुसार काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे निर्बंध आहेत ते ह्याहीपेक्षा कठोर आणि कडक करावेत असे आदेश काल आलेले आहेत आणि प्रत्येक राज्याला या दृष्टीनं पावलं टाकावी लागतील. पण महाआघाडीतल्या काही नेत्यांचं मत होतं की कडक लॉकडाऊनचीच आवश्यकता आहे, असं असताना देखील महाविकास आघाडीतल्या नव्हे तर सरकारमधल्या काही प्रमुख मंत्र्यांचीच ती मागणी आहे की कडक निर्बंध नसून लॉकडाऊनच लावावा. जर ब्रेक द चैन
ही साखळी तोडायची असेल तर कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही। हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जगभरातल्या आरोग्य यंत्रणेचं सूत्र आहे आणि त्यानुसार असे सांगितलं जातं। त्याच्याविषयी मी बोलणार नाही, मुख्यमंत्री बोल। पण निर्णय का घेतला गेला नाही मुख्यमंत्री? मी कसं काय सांगणार, मी कॅबिनेटमध्ये नाही। गुजरात के बीजेपी मुख्यालय में तो रेमडेसिविर फ्री में मिल रहा है, वहाँ तो अखबारों में बड़े बड़े इश्तिहार एडवर्टाइजमेंट देकर रेमडेसिविर का डिस्ट्रीब्यूशन चल रहा है। जैसे इलेक्शन में कुछ चलता है डिस्ट्रीब्यूशन, कोई कपड़े बांटते हैं, कोई पैसा बांटता है, कोई साड़ी बांटते हैं, तो करप्शन है, ये तो सब आया है। अभी क्या मालूम ना अभी की परिस्थिति क्या है। अगर एक पॉलिटिकल पार्टी को ये मिल सकता है लेकिन एज ए स्टेट महाराष्ट्र को नहीं मिलता है और किसी राज्यों को नहीं मिलता है तो एक बहुत गंभीर बात है। देखिए हाईकोर्ट ने इंटरवेंट किया है लेकिन हाईकोर्ट के इंटरवेंट से क्या होगा? अगर सरकार के पास, केंद्र सरकार के पास उतने मात्रा में उतना स्टॉक नहीं है ऐसा लगता है मुझे, तो आप क्या करोगे? अभी अभी महाराष्ट्र में ऑक्सीजन की सप्लाई ठीक से हो रही है, बहुत से प्लांट बहुत से जगह पे एनजीओ ने भी खोले हैं या संस्थाओं ने भी खोले हैं और लोगों को फ्री में भी ऑक्सीजन का वो सप्लाई कर रहे हैं। कौन देगा ध्यान? केंद्र सरकार क्या करेगी? केंद्र सरकार इस देश की सर्वोच्च बॉडी है, सबसे बड़ी पंचायत है, तो उनका कोई जिम्मेदारी बनती है कि नहीं बनती है? क्या सब कुछ स्टेट पर फिर आप पैसा दीजिए हमारा? हमें यहाँ ज़रूरत सबसे ज़्यादा है रेमडेसिविर और पैसे की। आप दीजिए पूरा पैसा बंगाल के चुनाव में अगर आप खर्च कर रहे हो यहाँ वहाँ से, तो महाराष्ट्र के पास भी आप कुछ भेज दीजिए। सर प्रश्न मराठीत हाच आहे की राज्याची तिजोरी खडखडत आहे, त्यात मोठा ताण पडतोय, आर्थिक ताण देखील वाढत चाललेला आहे, केंद्राकडे कोट्यवधी रुपये येणार देखील बाकी आहे, त्यामुळे कुठेतरी केंद्रानं महाराष्ट्राच्या वाट्याचा जो पैसा आहे केंद्राच्या तिजोरीत पडलेला आहे तो तात्काळ त्यांनी रिलीज करावा। आज महाराष्ट्राला एक एक पैशाची गरज आहे आणि एका रेमडेसिविर इंजेक्शनची गरज आहे। केंद्र ही सर्वोच्च संस्था आहे लोकशाहीतली, केंद्र सरकार किंवा लोकसभा, त्यांनी तात्काळ महाराष्ट्राच्या वाट्याचं जे देणं तुम्ही लागतंय हे मोकळं करावं। ये तो प्रियंका जी की बातों से सहमत हूँ, चाहे प्रियंका जी हो या चाहे और कोई हो, ये बात के जो बात रखी है ये देश के मन की बात है। हमें मार कर आप दूसरे देशों को जो उदारता दिखा रही हो तो ये ठीक नहीं है। पहले हमारी अमेरिका हमको दे रही है क्या? हमको रॉ मटेरियल चाहिए सीरम को। अदर पुनावाला ने जो बात की है कि हमारे जो प्रोडक्शन जो कम हो रहा है उसका है अमेरिका ने जो बैंस डाला है रॉ मटेरियल पर, उसके वजह से हम ज़्यादा वैक्सीन नहीं बना पा रहे। अमेरिका हो या और जो कंट्री है वो अपने अपने देश के बारे में सोचते हैं, लेकिन हम इतने उदार बन गए हैं कि हम पड़ोस के देश के बारे में, ब्राज़ील के बारे में सोचते हैं। कोई ज़रूरत नहीं है, पहले घर में देखिए। सर सत्ता पाडण्याचा तो विचार आज ही वरिष्ठ नेते अमित शाह म्हणाले की शिवसेना हा महाराष्ट्राचा छोटा मित्रपक्ष होता आणि सरकार स्वतःच्याच ओझ्यात आहे। ठीक आहे, ओझं कधी वाढते बघू आपण। ओझं वाढलं की आम्ही त्यांना कळू ओझं वाढलं आहे म्हणून।